भ्रष्टाचार कान पत्र सगे कार्यकर्ते झाले कार्यकर्ते आपापल जिले तिथु आप मार्गदर्शना की प्रतीक्षा करते आता स्पेट कमी है मग डोक जमीनी टेकन तुम्हार सग प्रेमी विवाद करू शकना नहीं तो आता दुसरा महत्वा विषय आता है मुंडे साहबानी आयुष्यभर प्रस्ताव होऊन वंचितांना आवाज देण्यासाठी काम केलं समाजातील अगदी तळागाळातील माणूस हा राजकारणात आला पाहिजे लोकप्रतिनिधी झाला पाहिजे आमदार झाला पाहिजे खासदार झाला पाहिजे जिल्हा परिषद सदस्य झाला पाहिजे पंचायत समिती सदस्य झाला पाहिजे मार्केट कमिटीला निवडून आला पाहिजे वेगवेगळ्या संस्थांमध्ये निवडून आला पाहिजे अशी आणि सामान्य माणसाला मंच उपलब्ध करून दिला मला सांगा मुंडे साहेबांनी मला राजकारणात का आणलं फक्त अंधारकी लढवण्यासाठी आणलं परळीची तर त्यांना मला त्यांचं नाव चालवायचं होतं असं त्यांना वाटलं की माझ्या मुलीने माझं नाव चालवा म्हणून आणलं मुंडे साहेबांनी मला राजकारणात आणलं कारण त्यांनी आयुष्यभर ज्या लोकांना ताकद देऊन त्यांच्याबरोबर प्रस्थापितांच्या विरुद्ध युद्ध केलं त्या लोकांच्या समयात आपल्या हरामासाचा रक्ताचा माणूस सुद्धा युद्धात उतरलं पाहिजे म्हणून म्हणाले मी गवर्नर पटकर मुंडे साहेब आगे पडो आणि लोक रस्त्यावर उतरणार आणि घरातल्या माणसं मात्र वैभवात राहणार हे मुंडे साहेबांचे संस्कार नाही म्हणून मला राजकारणात आलं तुला कोण बंद रे हे हिरो तुला कोण बंद कर कारण की बाप तुम्ही मला राजकारणात मुंडे साहेबांनी आणलं ते एका मोठ्या आणि अत्यंत भव्य अशा विचारांना समोर घेऊन आणलं आणि माझ्या राजकारणाचा पाया मला मंत्री करा मला संत्री करा मला काय करा माझ्या बहिणीला काय करा माझ्या नवऱ्याला करा माझ्या घराला करा हे मुंडे साहेबांचे संस्कार नाही आहे का माझ्या परिवार के फक्त प्रीतम मुंडे आहे का माझा परिवार या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात मुंडे साहेबांवर प्रेम करणारा निष्पाप कार्यकर्ता माझ्या या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी मी राजकारणात आहे माझी भूमिका काय होती मुंडे साहेब आले तेव्हा मी गोपीनाथ मुंडे या जगाला विसरू देणार नाही काही लोक म्हणले वडिलांची काही लोक नाही 99% लोक चांगलं बोलले 99% सकारात्मक बोलले काही लोक म्हणले वडिलांच्या मुळे पद देण्याची काय आवश्यकता मला सांगायचे वडील जिवंत असतानाच मी राजकारणात आले आणि माझ्या वडिलांचा अंतविधी सगळ्यांना आठवत असेल आपल्या बापाचा अंतविधी सगळ्यांना आठवत असेल सगळ्या लोकांचा असंतोष ज्वाला बनून डोळ्यामधून प्रत्येकाकडे पाहत होता आणि नगरांच्या वर्षावर लोकांनी केला अगदी आमच्याही अंगावर केला मुंडे साहेबांच्या चितेला अग्नी देताना मला लोक ढकलत होते मी म्हणत होते अरे मला अग्नी देऊ द्या लोक म्हणत होते ते तुमचे बडील नाही ते आमचा बाप गेलाय किती लोकांनी मुंडन केलं या महाराष्ट्रामध्ये किती लोकांनी मुंडन केलं घोषणा देऊ नका आता प्लीज मी खूप गंभीर विषयावर बोलते तुमच्या घोषणांनी मला ताकद जरूर येते पण येते स्थान नाही आज थांबा मी मुंडे साहेबांच्या लोकां डोळ्यामध्ये मुंडे साहेबांच्या लोकांविषयी प्रेम होतं आणि लोकांच्या डोळ्यामध्ये मुंडे साहेबांविषयी श्रद्धाभाव बघितलेला त्यावेळी मी संघर्ष यात्रा काढली होती ना तुम्ही सगळे आला होतात ना संघर्ष यात्रेमध्ये त्या संघर्ष यात्रेमध्ये काय भाषण करत होते मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बसलेला जो माणूस माझ्या संघर्ष यात्रेचं भाषण ऐकलं त्याला माहितीये माझ्या भांडण नियतीशी आहे या नियतीनी मुंडे साहेबांना दिलेली सत्ता ही सामान्य माणसाला दिलेली सत्ता होती या नियतीनी सत्ता ती खेचून घेतली आमच्या तोंडचा घास खेचून घेतला माझं भांडण नियतीशी आहे ती सत्ता खेचून आणून
मी तुमच्या पायाशी अर्पण केल्याशिवाय शांत बसणार. हे भाषण होतं माझं, तुम्ही चेक करा, मीडियाने जाऊन चेक करा. तरी मी भाषण केलं, मी मुंडे साहेबांची मुलगी आहे, मी मुंडे साहेबांचा वारस आहे, मला अमुक पद पाहिजे म्हणले का मी आयुष्यामध्ये कधी? मला जेव्हा संघर्ष यात्रेमध्ये मी सभा घेत होते, लोक म्हणत होते, लोकांची भावना होती, पण मला माहित होतं कोणाचं नेतृत्व येणार आहे, मला ते माहित होत. आणि त्यांना माझ्या बापाचं स्वप्न काय होत? भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री करणं. लोक पक्षापासून दूर जातील, लोक पक्षापासून नाराज होऊन दूर जातील म्हणून एकत्र आणावं आणि मुंडे साहेबांचं अंतिम स्वप्न पूर्ण करावं. जे 2 जूनला मुंडे साहेब बोलले होते भाजपचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, ते मुंडे साहेबांचं स्वप्न पूर्ण करावं. त्याच्यासाठी संघर्ष यात्रा काढली का मला काय करावं काढली? केंद्रामध्ये पद देऊ करायला प्रस्ताव पाठवला होता राज्याच्या नेत्यांनी पंकजा मुंडेंना केंद्रात मंत्रीपद द्या. मी नकारलं ते मंत्रीपद. तेव्हा जेव्हा माझं अस्तित्व पणाला लागलं होतं, माझ्याकडे 0 ताकद होती असं वाटत होतं की आपल्याकडे काही नाही, पायाखाली जमीन सरकली, तेव्हा मंत्रीपद नाकारलं. मी पंकजा मुंडे आज मंत्रीपदासाठी राजीनामा देणार आहे. तुम्हाला राजीनामा लावणार आहे? तुम्हाला राजीनामा द्यायला लावणार आहे? खूप लोक मला बोलले गेल्या 8 दिवसात या महाराष्ट्रामध्ये मी पडल्यानंतर आम्ही राजीनामा देतो, आमच्या जागी पंकजा मुंडेला निवडणूक लढा असं सांगणारे लोकही आहेत. असं इतिहासात कधी झालेलं नाहीये. पंकजा मुंडेंनी आम्हाला निवडून आणलं, पंकजा मुंडेंच्या एकसभेने आम्ही निवडून आणलं, त्याचा इतिहासात कधी झालं नाही. पंकजा मुंडे नाही, हे गोपीनाथ मुंडे आहे. आणि गोपीनाथ मुंडेंचं जे प्रेम आहे, गोपीनाथ मुंडेंचं जे प्रेम आहे, तुमचं जे प्रेम आहे, मी गोपीनाथ मुंडे जगते म्हणून तुम्ही माझ्यावर प्रेम करता. मी लालची नाहीये, मला सत्तेची लालसा नाहीये, मला खुर्ची पाहिजे नाही, मी असुरक्षित नाही, मला कोणाला समजून नव्हता. मी जिथे आहे तिथे आहे. त्यामुळे सर्वप्रथम मी तुमच्या सगळ्यांचे राजीनामे नामंजूर करत आहे. त्यामुळे घेऊ नका आता, कारण तुम्ही स्वतः लिहिले. मी सांगितले का तुमच्यापैकी कोणाला राजीनामे द्या? मी पत्रकार परिषद घेतली होती की नाही? मी काय माझी भूमिका मांडली होती? तरी तुम्ही नाराज झालात का? नाराज आहोत. पक्षाने खूप खर्चीकरण केलंय आपलं. मला तुमचं सगळ्यांचं सरांना दर काही होत नाही, मी हँडल करते बस बेटा. मला तुमचं सगळं म्हणणं ऐकून घ्यायचंय. आणि एक सांगू का, आपलं नातं असेल की तुम्ही मला न बोलताच मला तुमचं कळतं. तुम्ही का वागलात? तुम्ही का असे वागलात? कारण माझ्या डोळ्यात पाणी बघितलं. बरोबर आहे, माझ्या डोळ्यातलं पाणी बघून तुम्ही असे वागलात तर तुमच्या डोळ्यात पाणी बघून मी कशी जगू? मी पंढरकीला पराभूत झाले याचं मला क्षणभर पण वाईट वाटत नाही. कारण महाराष्ट्रातल्या असंख्य लोकांनी माझ्या वर विश्वास टाकून अनेक आमदार खासदार यांना निवडून दिलंय. खूप कष्टाने त्या पदावर पोहोचत असतात, त्यांना त्या पदावरून खेचून माझी शक्ती डोक्याची मी नाही. आणि माझी शक्ती या मंडपात पुरणारे नाही. शक्ती असती आणि दबावच आणायचं असतात. कोणी कोणी म्हणलं दबाव तंत्र, नाराजी सत्र, दबाव तंत्र जागा पुरणार नाही. मला जर दबाव तंत्र करायचं असेल तर मला फार मोठी झाड, पण मला दबाव आणायचंच नाही ना. आम्ही कधीच कुणाच्या समोर कुठलीही मागणी केली. काल दिल्लीला गेले, अनेक चर्चांना होत आला. पंकजा मुंडे दिल्लीला गेल्या, चांगल्या चर्चा झाल्या. मी माध्यमाचे आभार मानते की 99.99% माध्यमांनी जे योग्य तेच लावलं, अक्षरशः एक एक योग्य लावलं. काहीतरी कुणीतरी अशी बातमी दिली की प्रधान झापलं, अजूत झालं, माझ्या चेहऱ्यावरून माझ्या गुणावरून वाटतं मी झापून घेऊन आले इथे. मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इथे झाली ती 100% संघटनेचा विषय होता. अत्यंत चांगली बैठक झाली, सन्मानजनक आणि प्रेमपूर्वक वागणूक प्रधानमंत्र्यांनी आम्हाला दिली.
आमच्याबरोबर भरपूर वेळ घालून आमच्याशी संघटनेची चर्चा केली. त्याच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याशी माझी भेट झाली, मी त्यांच्याशी चर्चा केली. त्यांना मी सांगितलं पूर्ण राज्यातून नाराजी लोकांची आहे आणि नाराजीमुळे लोकांनी राजीनामे दिलेत. मी पत्रकार परिषद घेऊन देखील दिलेला आहे. ते म्हणले आप उनसे बात करके उनको समजा रही अगर विश्वास ना, ते एवढी चर्चा आहे. मग कळलं का तुम्हाला त्याच्या पलीकडे दिल्लीचा विषय नाही. आता मी दबाव आणून काय होणार आहे? मंत्रीपद जर झाली, शपथ झाली, आता मिळवणार का काय मिळवणार आहे मी? आणि मला सांगा मुंडे साहेबांचे संस्कार आहे माझ्या समाजात, म्हणजे मुंडरी समाजात नाही, घरातला माझ्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता, कोणी पंचायत समिती सदस्य होतोय, कोणी सभापती होतोय, कोणी जिल्हा परिषद अध्यक्ष होतोय, कोणी आमदार होतोय, मला आनंद नाही का त्याच्यामध्ये? ठीक आहे, आपल्याला अपेक्षा असते नेत्याला बळ मिळालं तर कार्यकर्त्याला बळ मिळतं, हे सगळं मान्य. मी त्या दिवशी सांगितलं की दिल्लीचे नेते एवढे मोठे, त्यांना मला संपवायची वगैरे अशी अजिबात माझी 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 भावना नाही. माझी भावना नाही ना तुम्हाला दिसत, तुम्हाला तसं दिसायला ना. मग ठीक आहे, आपण डोळे चोळून बघू. आपल्याला जर कधी काही चांगलं दिसलं नाही तर आपण डोळे चोळतो आणि बघतो चांगलं दिसायला, तरी वाईट दिसायला तर मग बघू. आपण डोळे तर चोळून बघू काहीतरी. हो फार बाबा मान्य नसलं माझ्यावर निवडणुकीसाठी काही मदत केली का म्हणून कुणी? तुम्ही कुणाच्या जीवाने स्वतःच्यात ना? तुम्ही बारा ठोकून मी लहान नेता होत असतो, मोठा नेता होत नाही. मोठा नेता त्याग करतो. मुंडे साहेबांनी दिल्लीमध्ये त्याग केला, मुंडे साहेबांनी रक्ताचा पाणी केला, आराची काळ केली, महाराष्ट्रातला कानाकोपऱ्यात पक्ष वाढवला. मी सांगितलं की मुंडे साहेबांनी केवळ सत्तेच्या खुर्चीवर विराजमान होण्यासाठी मला दिलं नाही. कोणीतरी म्हणलं पंकजाताई, मग पक्षाने जे दिले ते पंकजाताई लक्षात ठेवतील. हो मी जरूर लक्षात ठेवेन. मला पक्षाने जे दिलंय ते मी लक्षात ठेवून, नाही दिले ते तुम्ही लक्षात ठेवता. तुमचं फार हुशार अकाउंट आहे. पण मला पक्षाने मला दिले का? सगळे किती मंत्री होते कॅबिनेटमध्ये ते सगळे पंकज आवून ठेवते ना? सगळे कॅबिनेट मंत्री झाले, कोणी मुख्यमंत्री झालं, कोणी महामंडळाचं अध्यक्ष झालं, कोणी प्रदेशाचं अध्यक्ष झालं ना, तेही लक्षात ठेवतील. पंकजा मुंडेंना संघर्ष यात्रा करून सत्ता परिवर्तनानंतर मंत्रीपद दिलं, त्याच्याबद्दल मी आभारीच आहे. मला वाटलं लोकांना खूप वाटत होतं काहींना काय मंत्रीपद मिळेल. ग्रामीण विकास मिळाल्यावर लोक तेव्हाही असेच चिडले होते. तुम्ही काय ग्रामीण विकास काय नाव केलं की नाही ग्रामीण विकासमध्ये? आता मंत्री राष्ट्रीय मंत्री आहे, राष्ट्रीय मंत्री आहे मी. केंद्रीय मंत्री नसले तरी राष्ट्रीय मंत्री आहे ना. आणि मला समाजात आपल्या सगळ्यात मोठी ताकद तुम्हाला हेतू पूर्ण झाला की नाही? कोणी केलं त्याचा पूर्ण झाला का नाही? हेतू अशी मूठ आपली आलं, हीच आपली शक्ती आहे, हीच आपली शक्ती आहे, हीच शक्ती आहे. आणि हीच शक्ती आपली कमी करण्याचा डाव आपण सफल होऊ द्यायचा नाही. बरोबर आहे. त्यामुळे आज तुमच्या सर्वांचे राजीनामे मी मंजूर करतो. मला प्रवास खरतर दिसतोय, मागेही खरतर होता, पुढेही खरतर आहे. मी हरले असले इलेक्शन मध्ये तरी संपले नाही ना. मी संपले असते तर मला संपवायचे प्रयत्नही संपले असते, पण मी संपलेली नाही, मी आहे ना. आणि मी कुणाच्या जीवावर आहे? तुमच्या जीवावर. तिथे कोणी लाभार्थी मोठा माणूस नाही आहे, ते बरोबर आहे. त्यातून मला सगळे टचमध्ये आहे, तिथे काही खूप लोक दुखावले नाही आहेत असं नाही. पण सगळ्यांना योग्य निर्णय घ्यायची योग्य वेळ असते माझ्या भावांनो. अविचारांनी कोणता निर्णय का घ्यायचा? आपण सात्विक माणूस आहेत, 90% वारकरी आहेत, बरोबर आहे की नाही? आपली वारी असते
एक आपली वारी होती भगवान येण्याची, आता हृदयाचे तुकडे तुकडे होऊ ती वारी बंद झाली. आपण आपला भगवान भक्तीगड केला, आदरणीय महंत नामदेव शास्त्री विषयी एक शब्दही मी कधी चकार वगैरे, कधी चुकीचे व्हिडिओ व्हायरल केले वगैरे, तरी पण तुम्हाला माहिती मला माहिती कधीही नाही. माझ्या निवडणुकीत पराभव झाला, नव्हा पराभव आणि कोण पराभव नाही झाला. या महाराष्ट्रामध्ये अनेक लोक पराभूत झाले, मी कधी हरले ना. प्रीतमताईंना नाव असताना, पूर्णपणे लायक असताना प्रीतमताईंचं मंत्रीपद झालं नाही, पण डॉक्टर कराडांचं झालं. माझं वय 42 आहे, त्यांचं वय 65 आहे. मी 65 वर्षाच्या मंत्रीपदावर विराजमान माझ्या समाजाच्या माणसाचा अपमान करावा, हे संस्कार आहेत का माझे? मी कशामुळे त्यांच्या या पदावर अपमानित करू? जे मुळात सौंदर्य ज्याला असतं त्याला कोणत्या अलंकाराची गरज नसते. ज्याला अलंकाराची गरज भासते ते मुळातलं सौंदर्य नसतं. आज माझ्याकडे नसतील पक्षाचे अलंकार, आज नसतील माझ्याकडे पदाचे अलंकार, पण माझं सौंदर्य तुम्ही आहात. आणि या सौंदर्याला कोणी काळं तोंड नाही, दुष्ट अभिनयाचं सौंदर्य त्याला काळं तोंड करायचं नाही. आपलं ही शक्ती क्षीण करायची नाही, वाढवायची आहे. मला तर महाराष्ट्रातून फोन आले, तुम्ही तर काही लोक इथे आले 7,000 लोक, काही लोक रस्त्यातच अडवलेले आहेत. पण मला महाराष्ट्रातून फोन आले, आता जिल्ह्यात आहे, आम्हाला तुम्हाला बघायचंय. माता भगिनी सगळ्या, मी मांडलेला हा सगळा संसार मी म्हणून जाऊ अशी इच्छा आहे तुमची. हा कुणाचा कुणीतरी मला आहे प्रश्न विचारला की तरी म्हणे तुम्ही जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री हा डायलॉग म्हणल्यामुळे तुम्हाला सगळं अवघड गेलं. मी म्हणलं एक तर स्वाभिमानाने राजकारण केलंय, संघर्ष यात्रा करताना मला मुख्यमंत्री करायचा भाजपचा हे म्हणलं व्हायचं म्हणलं नाहीये. हे सगळं माझ्या निवडणूक झाल्यानंतर भाजपचं सरकार आल्यानंतर त्या गोष्टी कशा बाहेर येतात, पण या गोष्टी पेरल्यात मला अवमानित करण्यासाठी, माझ्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासाठी. मी काय म्हणले का, पण माझं रक्त काय कारण, त्यांचं रक्त गोर आहे का? कुणी म्हणते मला प्रधानमंत्री व्हायचं देशाचं, ते चालतं ते चालतं का? माझ्या देशाचा सर्वोच्च प्रधानमंत्री, माझ्या देशाचा जगाचा मान वाढवणाऱ्या प्रधानमंत्र्यांनी मला कधी अपमानित केलं नाही, माझ्या राष्ट्रीय नेत्यांनी मला कधी अपमानित केलं नाहीये. माझ्या या सगळ्या गोष्टींमध्ये कधीही मला त्यांनी कुठलाही प्रश्न विचारणार नाही. मी सगळ्यांची साक्ष ठेवून सांगते, मला कधीही कुठलाही प्रश्न विचारणार नाही. माझ्या पिढीची त्यांना जाणीव आहे असं मला वाटतं, असा मला विश्वास आहे. नक्कीच मला भविष्यामध्ये यामध्ये तुला सर्वांसकट न्याय हवाय, मला एकटीला न्याय नको. म्हणून तुम्ही म्हणता महाराष्ट्राची वागी नाही, तुम्ही म्हणता पंख छकले, नेमकं काय पंख आहे का पंच आहे खरं तर एकदा. एक साधं सूत्र आहे, साधं सूत्र आहे. पांडवांनी धर्मयुद्ध जिंकलं, कौरवांच्या अफाट सेना होती, अफाट संख्येने रथी महारथी होते, पाच पांडवांनी हे युद्ध जिंकलं. काय जिंकलं असेल बरं? धर्म होता, नीतिमत्ता होती, सारथी कृष्ण होता, उत्तम राज्य करण्याची शक्ती होती, सगळं होतं की नाही? अन्याय झाला की नाही त्यांच्यावर? काय मागितलं त्यांनी? पाच गावं मागितले होते फक्त, पाच गावं नाही, पाच गावं मागितले होते. सुईच्या टोकावर ठेवणारी जमीन देणार आहे असं कौरवांनी सांगितलं, दुर्योधनाने सांगितलं, सांगितलं ना. धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न कोणी केला? पांडवांनी केला. पांडवांनी जो चांगला असतो तो धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न करून लोकांना धराभीती पडू नये, लोकांना युद्धामध्ये जीव जाऊ नये, लोकांचं नुकसान होऊ नये, हा विचार तेव्हाचे योद्धे करायचे. आताच्या नवीन काळाचे आम्ही योद्धे, मी धर्मयुद्ध टाळायचा प्रयत्न तोपर्यंत करते जोपर्यंत शक्य. बरोबर
श्री कृष्ण कोण होणार आहे? मी ऐका, माझं ऐका, घर फुटल्याचं दुःख आम्ही भोगलंय, बाप मेल्याचं दुःख आम्ही भोगलंय, पराभवाचं, भ्रष्टाचाराच्या आरोपाचं सगळं भोगलंय, कारण एकच प्रॉब्लेम आहे, आम्ही कुणालाच भीत नाही. घोषणा नका देऊ ना, मूड बोलायले मी तुमच्याशी, भाषण नाही करायला, तुम्ही एवढ्या संख्येने कोण नाही कोण बोलायले? काय बोलत होते मी? घोषणा येतात मध्ये मी कोणाला भीत नाही, मी कोणाला भीत नाही, पण मी कोणाचा आदर करते की नाही, मी कोणाचा निराधार का करू? माझे संस्कार आहेत निर्भय राजकारणाचे, पण माझे संस्कार आहेत संस्कारित राजकारणाचे. मी माझ्यापेक्षा वयाने मोठ्या, मी माझ्यापेक्षा मनाने मोठ्या व्यक्तीचा कधीच अपमान केला नाही जीवनामध्ये. निर्भय हवे ते तुमच्या जीवावर आहे. मी सांगितलं तुम्हाला कौरव आणि पांडवांचं युद्ध थांबवण्याचा संपवण्याचा प्रयत्न पांडवांनी केला. मग मी कौरव आहे का पांडव? माझा इच्छा आहे की धर्मयुद्ध टाळावं होता, कारण माझी सैनिक आडवे पडतात, घरातील पडतात, मला नाही करायचं तुमच्यासाठी. माझं काय रे, कोणताही माणूस कोणताही निर्णय घेत असतो तो लाभार्थी असतो. त्याला मी आता बघा ना, तुम्ही आता जर तुम्ही आधी बघितली आमदार खासदारांची किंवा मंत्र्यांची सगळ्या पक्षातल्या, मी भारतीय जनता पार्टीविषयी बोलत नाही माध्यमांवर, सगळ्या पक्षांच्या एक व्यक्ती स्वतःसाठी निर्णय घेऊन काही पद प्राप्त करू शकतो, पण मला तुमच्यासाठी सन्मान पाहिजे, माझ्यासाठी कुठे पाहिजे? मला असं मला तुम्ही पाहिजे आहे का? तर हे धर्मयुद्ध करायसाठी तुम्ही सर्व माझं ऐका. आपलं घर आपण का सोडायचं? आपण बनवलं घामाने कष्टाने बनवलंय ना, काय संबंध तुमचा नाही तर काय संबंध? हे बनवलं की नाही बघू, ज्या दिवशी छत अंगावर पडलं तेव्हा बघू. आपलं घर आपण सोडायचं का? तुम्ही असं म्हणता ना ताई अमुक करा, ताई तमुक करा, मी काय सोडू? माझा नेता मोदी, माझा नेता आहे, माझा नेता मोदी, माझा नेता अमित शहा, माझा नेता ज्यांना मला सांगायचंय की मी काय करते काय नाही, ते जे आता जे पी नेता आहेत ते मला विश्वास आहे की त्यांच्या जीवनमानामध्ये काहीतरी चांगलं आहे असा मला विश्वास आहे. जोपर्यंत विश्वास आहे आपलं नेत्री काय, आता आपण काही कशाला घाबरत नाही, आपण कष्टाला घाबरत नाही, कोळसा घेऊन उचलतो, आपल्याला काय करायचंय? प्रश्न आहे की मला स्वतःसाठी काही नकोय, प्रीतमसाठी, अमितसाठी, यशस्वीसाठी काही नकोय, तुमच्यासाठी हवं. आणि मला माझ्या समाजात मला फॉर्म भरायला लावलं होतं भारतीय जनता पार्टी, पण मला नाही देता ते, म्हणजे तुम्हाला देणं शक्य नाही. मी म्हणलं ठीक आहे, अच्छा धन्यवाद. बघितलं रमेश अप्पांचं नाव आलं, काय बिघडलं? ठीक आहे, आम्हाला जाई देता तुम्ही रमेश अप्पां दिलं. मी तर समाजाचा नेता आहे, मी मंत्री पदाधिकारी नाही आहे, मी खासदार आमदार नाही आहे ना, आज काय मी? कारण तुम्ही माझ्यापेक्षा प्रोटोकॉलनी मोठे आहेत, तुम्ही तर कोणी मार्केट कमिटीचे सभापती, कोणी नगरसेवक आहे, कोणी काय, बरोबर आहे की नाही? मी तर पदावर नाही आहे, मी कोण आहे? राष्ट्रीय सचिव. माझं काय काम आहे? मी आज तुमच्या पालकाच्या भूमिकेत आहे, छोटी आहे मी, तुमच्यापेक्षा छोटी आहे मी, बरोबर आहे? मग मला आधारस्तंभ म्हणतात, पालक म्हणतात, माता म्हणतात, पिता म्हणतात, नेता म्हणतात, तुम्हाला सजवण्याचा प्रयत्न करू नका. मी तुमच्याच अलंकाराने सजलेली आहे, तुमच्या आशीर्वादाने सजलेली आहे, मला कशाचीही आवश्यकता नाही. आज हे अजून एक कारण सांगते, कौरव आणि पांडवांचं युद्ध पांडवांनी जिंकायचं. पांडवांच्या सेनेमध्ये जेवढे लोक होते ना, ते मनाने पांडव होत होते आणि शरीराने त्यांच्या सेनेत होते. तुम्हाला कळलं का? तुम्हाला त्यामुळे खूप लोक रथावर स्वार होते, कर्णाच्या रथावर शल्य, मद्रगाज शल्य, बरोबर आहे? माझं तुम्ही तर अध्यात्मिक नाहीच आहे,
म्हणजे असं होणार आहे कौरव आणि पांडवांचं युद्ध असताना सारथी जे आहे ते सुद्धा त्यांच्या रथावर जे स्वार आहे ते सुद्धा त्यांच्याबरोबर नसतील अशी परिस्थिती येत असते. अशी परिस्थिती येत असते काय कधीच थांबत नाही, काय कधीच थांबत नाही. काय मी एकदम प्रसन्न टवटवीत आणि फ्रेश आहे, दुःखी नाही. तुम्ही दुःखी आहेत मला वाईट वाटाय. आज तुम्ही असे चेहऱ्यावरचं दुःख सगळं माझ्या ओटीत टाका आणि चेहऱ्यावर चांगला हसू घेऊ, बरोबर आहे ना. आज तर तुम्ही इथे सगळं संपवून आलं होतं, तुम्हाला माहित नव्हतं पुढचा प्रवास काय काय करायचं काय करायचं, पंकजा मुंडे काय करणार, बरोबर आहे ना. आता ते तुमचं सगळं माझ्या ओटीत टाका, बरोबर आहे. आणि माझं ऐका, सांगा माझं ऐका, माझं ऐका. तुमच्या सगळ्यांचे सल्ले मी घेऊन घेते तर तुमच्या सगळ्यांना फायदा करून देणार. पण माझं ऐका, आज तुमचे सगळे दुःख माझ्या ओटीत टाका, माझ्या चेहऱ्यावरचं हसू तुम्ही तुमच्या घरी घेऊन जा, घेऊन बघा. माझा सन्मान मला सर्वात जास्त प्रिय आहे. मी काय मागितलं मला काय मिळणार, चिल्लर मुलांमध्ये मी जा, मला जायचं, बरोबर आहे. आणि आपली ही वज्रलूट, अरे किती लढाया लढला तुम्ही माझ्यावर. एका रात्रीत मी भगवान गडाच्या पायथ्यावरून सावरगडला पोचले, भगवान बाबाच्या जन्मस्थानी. रात्री तुम्ही लाखोच्या संख्येने आला तर एका रात्रीत किती संघर्ष त्यांनी आपण. पण आपला मूळ स्वभाव आहे तो आपली नीतिमत्ता, आपलं सामर्थ्य आणि आपला समर्पण. आणि माझं समर्पण फक्त मी फक्त तुमच्याशी आहे. आज मी तुम्हाला आवाहन करते की आज आपण धर्मयुद्ध टाळण्यासाठी इथे उभे आहोत. आणि धर्माचा जो व्यक्ती असतो तो धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तो श्रीकृष्णाने केला, तो धर्माने केला, तो अर्जुनाने, भीम आणि अर्जुनाने, सगळे तुम्ही माझे महारथी आहात. आणि तुम्ही आपल्यातून आपल्याशी जोडले जाऊ शकतात आणि जोडले गेले तर विश्वास आहे सांगते. तेव्हा ही लढाई हे अजून आपण काही लोकांनी असं भाष्य केलं त्याच्या काही पक्षांनी दिलेला विसरणार नाही वगैरे वगैरे. मी म्हणलं हो मला तरी कळेल की कोणत्या पक्षाने दिलेलं काय विसरायचं नाही. काही लोक तुमच्याकडे किती पक्षांची यादी आहे, कुणी कुणी काय दिले. अरे नेत्यांची कामं म्हणून त्यांना मोठेपणा देऊन मोठे होणारे मी नाही. मला पक्षांनी काय दिले, मला दिलंय आमचे चंद्रकांत पाटलांना दिले, सहकार मंत्री झाले आमचे दादा, आमचे दादा पीडब्ल्यूडी मंत्री झाले, ते दादा रेव्हेन्यू मंत्री झाले. आमचे आज आशिष शेलार खूप चांगलं वक्तव्य केलं, ते म्हणाले कार्यकर्त्याच्या मनामध्ये जो रोष आहे तो काय दंड नाही, तो रोष आहे तो कोणी ऐकावा. तुमचा रोष कुणाला ऐकून ऐकून येणार. सगळ्यांनी प्रवीण दरेकरांनी सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं की नाही विश्वास. राम शिंदेनी आज सांगितलं की पंकजा ताई हे चुकीचं झालंय, मिळायला पाहिजे होतं प्रीतम ताईंना, पण आता पंकजा ताई योग्य निर्णय घेते. खूप लोक त्या घालून बसलेले असतात, बरोबर ना. मला काळजीने आई आणि बापाच्या दोन्हीची भूमिकेने निर्णय घ्यावे लागतात. तुम्ही खूप म्हणता हे कर ते कर, तुमचं सगळं ऐकून कसं झालं. त्यामुळे तुम्ही सर्वांना विनंती आहे, आज इथे आपण या सगळ्या आपल्या प्रवासाला केंद्रीय नेतृत्वावरचा विश्वास आणि त्यांच्या डोक्यात असणारे काही विषय असतील आणि काही प्लॅन असतील त्याच्यावर सोडून द्यावा. एक पूर्ण माझ्या प्रवासाला एक स्वल्प विराम द्यावा, पूर्ण विराम म्हणत नाही, एक स्वल्प विराम. कळते का स्वल्प विराम काय? तुम्ही इंग्रजी आहेत ना, मी मराठी आहे. कॉमा द्यावा, आपल्या जीवनातलं स्फरित असंच ठेवावं. हे तू
इकडे तिकडे वाजवू नका. काय मला न बोलता तुम्हाला कळलंय, तुमचं न बोलता मला कळतोय. आता ही स्पिरिट असंच होऊ, तुमच्या राजीनाम्यावर स्वार होणारी मी नाही. मला गणतंत्र राजकारण करणं जमत नाही, कारण मी काय कोणत्या पद्धती कोणाच्या चार बरोबर किंवा विसरलेले नाही. स्वाभिमान हा गोपीनाथ मुंडेंचा पाया होता आणि गोपीनाथ मुंडेंनी समाजासाठी आपलं आयुष्य दिलं होतं. माझ्यामुळे माझ्यासाठी किंवा माझ्या बरोबर माझे कुणाला काही मिळालं तर मला त्याचा आनंदच आहे. आणि म्हणून फक्त मला संधी मिळाली असती तर मी त्यांच्या शपथविधीला गेले असते. मला मी जसं राज्यसभेचा फॉर्म भरायला गेले आणि तुम्ही काहीच बोलला नाही, मग काही गेलत्या तर तुम्ही गेले असते. ठीक आहे, काही गोष्टी कशा हव्या तशा घडल्या नसतील, तर त्याचं तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका, ते माझ्यावर सोडा. अरे तुम्ही मला माहिती आहे तुम्ही ऊस तोडते कोण जरा कोणी आहे का ऊस तोडणार? बरा का ऊस तोडतेत काही लोक, काही ग्रामीण भागातले लोक आहेत. तुम्ही कसं एक बसून सांगा बघा, आणि आता इथं कुठून आलात? हो हा आलं की अरे तोंड दिसणार निसार. बसा 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 बसा. मग हे ऊस तोडणारा माणूस मला प्रधानी साहेबला मुंडे साहेब एकदा जिल्हा परिषदला उमेदवार कोणाला द्यायचं जिल्हा परिषदला उमेदवार कोणाला द्यायचं? उसातून शिवाजी अप्पा मुंडे आले तर माहित नाही मला. शिवाजी अप्पा नवचून आले उसातून निवडणूक लढायला लावून. असा एक एक माणूस बोललाय काय असं बोलायचं का सगळं? उसाच्या घरातून आणून शेतात का नोकरी करणाऱ्या माणसाला उचलून सभापती बनवलाय, कुणाला सदस्य बनवलाय? सगळे वाटले आहेत आपल्याकडं, पण तुमचं हे पद माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे प्रीतम गृहमंत्री पदापेक्षा. तुम्ही पुढे कधी असं प्रयोग मला प्लीज करू नका. प्लीज तुम्ही माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचे. तुम्ही जेव्हा मी जाते तिथे मी माझ्या मार्केटचा सदस्य आहे, मला एवढा आनंद वाटतो. गरीब माणूस आहे मार्केटचा सदस्य आहे. आता आपण ओबीसी आंदोलन केलं, यशस्वी झालं, निवडणूक पुढे ढकलली की नाही, दबाव आला की नाही? आपलं मुख्य ध्येय एक पद प्राप्त करणं आहे. आपलं मुख्य ध्येय गोपीनाथ मुंडेंचं स्वप्न, वंचितांचं वाले आणि वाले बनण्याचं स्वप्न पूर्ण करणं आहे आणि त्याच्यासाठी काम करतो. आणि त्याच्यासाठी मला या दिवशी वाटेल की बाबा आता इथं राम नाही तेव्हा बघू. आपलं घर आपण सोडायचं नाही हा माझा निर्णय आणि तो तुम्ही मान्य करणार आहे हा माझा विश्वास आहे. करणार ना? करणार ना? मग आता मोदीजींना ऐकू द्या असं एक घोषणा द्या बरं जरा. आपण सगळेजण एक मोठी दिवस भलेही दोनदा खाली खाऊ भलेही कुठे जिथे आपल्याला त्याग करायचा तिथे त्याग करू, पण आपण जीवन म्हणजे आपला सगळ्यात मोठी शक्ती आहे. ती शक्ती त्याच्यावर खूप आपल्याला काम करावं लागणार आहे आणि तुम्ही मला यशस्वी करून दाखवणार आहे हा विश्वास आहे. आता आपण आलात दोन दिवस खऱ्या प्रमाणे
काही जिल्ह्यांना मी आज बोलवते, त्यांच्याशी पर्सनल चर्चा करते, जे काय त्याच्यानंतर आपण सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ऐकणाऱ्यांनी आज जोडून विनंती आहे, या धर्मयुद्धामध्ये सामान्य माणसाचा बळी देऊ नये याच्यासाठी मी राजकारणात आहे. माझ्या मुंबई साहेबांनी नेहमीच शिकवलंय, माझ्या कार्यकर्ता सबळ कमी करून स्वतःच बळ वाढवणे माझे संस्कार नाही. आणि म्हणून मी जो शब्द दिली उच्चारलाय की माझे लोक माझा ऐकतील आणि शक्य करून दाखवतील.